नमस्कार, मी गणेश राजदेव मध हक्काचं व्यासपीठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच बाजूला दिलेल्या बेल आयकॉन दाबा, म्हणजे या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचा आपल्याला आस्वाद घेता येईल। आजचा विषय देखील आपला थोडासा मोटिवेशनल विषय आहे मित्रांनो। आपण एखादं कृत्य करणार असतो, एखादी गोष्ट आपल्याला करायची असते, एखाद्या गोष्टीला करताना आपण ती गोष्ट करण्यासाठी माझ्यात कोणते सकारात्मक गुण आहेत, ही गोष्ट मी कशी साध्य करू शकतो याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। मात्र माझ्यात कुठल्या गोष्टींची कमतरता आहे, मी या गोष्टीत का मागे राहू शकतो, या विचारात आपण आपल्या सर्व जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, ती खर्च करत चालतो। आणि मग आपल्याकडे असणारे जे काही पॉझिटिव्ह आहे किंवा ज्या गोष्टीत आपले कौशल्य आहे, त्या कौशल्यातून देखील आपण माघारी येत असतो। आणि याच कौशल्यातून आपण मागे पडल्यामुळे आपण त्या गोष्टीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही। एक गोष्ट तो मित्रांनो, एक पक्षी आहे, ज्या पक्षाला पंख आहेत त्याचे छोटे लहान भाऊ बहीण देखील त्या पंखांच्या आधारे उडत आहेत, परंतु या पक्षाला भीती वाटते की मी जर हवेत उडालो तर मी पडेल। पोटात भुकेचा काहूळ माजलेला आहे, त्याचे भाऊ बहीण त्याच्यासमोर इतर काही अन्न खात आहेत, परंतु याला उडता येत नाही। आणि ज्यावेळेस पोटातील भुकेने कहर केला, त्यावेळेस स्वतःहून याचे पंख हे बाहेरच्या बाजूने पसरले गेले आणि त्याने उडण्याचा प्रयत्न केला। आणि ज्या गोष्टीला तो घाबरत होता की मला उडता येणार नाही, माझ्याच्यानं हे शक्य नाही, माझे पंखांमध्ये ती शक्ती नाही आणि माझे पंख मला उडू देण्यासाठी सक्षम नाहीत, तोच पक्षी ज्यावेळेस भुकेच्या तडाख्याने तो त्याचे पंख ॲटोमॅटिकली फडफडायला लागतात आणि तो हवेत तरंगू लागतो आणि तो त्याची पहिली शिकार मिळवतो। आणि पहिली शिकार कधी मिळवतो, कशी मिळवतो, तर त्याला त्याच्या भुकेच्या आकांताने तो तिथपर्यंत पोहोचलेला असतो। तसंच मित्रांनो, आपल्याकडे असणाऱ्या कमतरतांचा जर आपण विचार करत बसलो तर आपण कधीच ते संपादन करणार नाही। त्यामुळे माझ्याकडे काय आहे त्यावर मी भर देणार आहे, आणि माझ्यात असणाऱ्या कमतरतांमध्ये मी काय भर घालू शकतो, म्हणजे माझ्यात असलेल्या कमतरता दूर करून मी त्या गोष्टीत काय होईल सक्षम होईल, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टीचा विचार करत आयुष्यात मागे राहण्यापेक्षा ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या गोष्टींवर भर देऊन, त्या गोष्टींचा वारंवार सराव करून मी मला हवं ते मिळवणार आहे, आणि ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टींचा आपण डेव्हलपमेंट करू शकतो, स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो। जे माझ्यात नाही ते माहीत झालं तरच मी ते माझ्यात उत्पन्न करू शकेल। त्यामुळे मित्रांनो, नकारात्मक ऊर्जेपासून बाजूला व्हा, सकारात्मक विचार करा, आणि आयुष्यात कुठलीही गोष्ट आपल्याकडे स्वतःहून येत नाही, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतात। त्यामुळे कायम सकारात्मक राहून यश संपादन करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हातपाय हलवायला सुरुवात करा। पाण्यात पडल्यानंतर पोहायला शिकणं हे उत्तम, जो काही पोहणारा असतो त्याला कधीही कुठे पाण्यात टाकलं तर तो पोहू शकतो। ज्याला पाण्यात पोहता येत नाही, अशी व्यक्ती जर पाण्यात उतरलीच नाही तर त्याला पोहता येणार नाही। कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर आधी ते आपल्याला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं, त्यात उतरावं लागतं। जसं पोहणाऱ्याला पाण्यात उतरावं लागतं, तसंच आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागतो। त्यामुळे मित्रांनो, कायम सकारात्मक राहा, न येणाऱ्या गोष्टी देखील करण्याचा प्रयत्न करा। जर ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल आपण कुठे कमी पडतो आहे। धन्यवाद मित्रांनो।